मग आज आपल्याला काय शिकायचं आहे, परचेस ऑर्डर, रिसिप्ट नोट आणि रिजेक्शन आउट. त्याच्यासाठी आज आपण प्रॅक्टिकल बघतोय पाच. सगळ्यात पहिले काय करा, Alt+F3 करा, रेड कंपनीमध्ये जा, कंपनीला नाव द्या प्रिंटेक प्रायव्हेट लिमिटेड. कंसामध्ये आपलं स्वतःचं नाव द्या. ॲड्रेस फॅक्टरी कॉम्प्लेक्स इन इंडिया, एंटर, महाराष्ट्र, पिनकोड 4310, टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, करन्सी सिम्बॉल रुपीज, कंपनी अकाउंट्स विथ इन्व्हेंटरीमध्ये बनवा, 1/4/2018, एंट्री एंटर मारून कंपनी क्रिएट करून. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं, झालं कंपनी क्रिएट झाली, सगळ्यात पहिले F11 जायचं. कुठं जायचं? F11. त्यानंतर F1 जायचं. F1 सगळ्यात पहिले मेंटेन बिल वेट डिटेल एस, हे ऑप्शन एस करून घ्यायचं. ते झाल्यानंतर कंट्रोल ए दाबायचं, म्हणजे ते सेव्ह होऊन जातं. त्याच्यानंतर F2 जायचं. आता आपल्या सगळ्यात जास्त फंक्शन F2 शिकायचे, म्हणजे इन्व्हेंटरी पिक्चरमधले शिकायचे. त्याच्यामधले सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं, अलाउ परचेस ऑर्डर प्रोसेसिंग एस करायचं. तर आपलं हे शिकायचं आज. आलं त्याला एस करा. त्यानंतर एंटर एंटर मार खाली द्यायचं. 2 यूज डेबिट नोट आणि क्रेडिट नोट एस करायचं. आलं एंटर एंटर मार खाली यायचं. त्याच्यानंतर यूज ट्रॅकिंग नंबर, डिलिव्हरी नोट आणि रिसिप्ट नोट एस करायचं. आणि त्याच्यानंतर यूज रिजेक्शन इनवर्ड आणि आउटवर्डला एस करायचं. म्हणजे आज आपल्याला या इन्व्हेंटरी फीचर्समधले 4 फीचर शिकायचे. अलाउ परचेस ऑर्डर प्रोसेसिंग, त्याच्यानंतर यूज डेबिट नोट क्रेडिट नोट, यूज ट्रॅकिंग नंबर, डिलिव्हर नोट रिसिप्ट नोट, रिजेक्शन इनवर्ड आणि आउटवर्ड. त्याच्यानंतर F3 जा आणि व्हॅट एस करून घ्या. कारण परचेस आणि सेलला काय लागतो? व्हॅट. आता कंट्रोल ए करून सेव्ह करून घ्या. सगळ्यात पहिले आता लेदर क्रिएट करा. सगळ्यात पहिले अकाउंट इन्फॉर्मेशनमध्ये जायचं, लेदर क्रिएट. सगळ्यात पहिले लेदर काय, प्रिंट पॅलेस अकाउंट. अंडरूट काय, सेंट्री क्रिएटर. सेंट्री क्रिएटर आहे बरं का ते. तर आपण ज्याच्याकडून माल परचेस करतो त्याला आपण सेंट्री क्रिएटर म्हणतो. मेंटेन बिल वेट डिटेल एस करा. दुसरी पार्टी कोणती आहे, दुसरं लेजर अपेक्स प्रिंटर. त्याचा अंडरूप सेंट्री क्रिएटर. कारण याच्यामध्ये आपल्याला परचेस ऑर्डर, रिसिप्ट नोट आणि रिजेक्शन नाऊ, म्हणजे परचेस रिलेटेड सगळं शिकायचं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये सगळे सप्लायर येणार आहे. तिसरे स्वॅप प्रिंट सर्व्हिसेस. अंडरूप सेंट्री क्रिएटर. मेंटेन बिल डिटेल्स करा. एंटर एंटर मारून लेजर कंप्लीट करा. त्याच्यानंतर घ्या लोकल परचेस. अंडरूप घ्यायचं परचेस अकाउंट. तुम्हाला माहिती आहे परचेस आणि सेलला काय लागतो, व्हॅट. म्हणून ते एस करून घ्यायचं. आणि ते घ्यायचं परचेस 4%. आपण जो बी माल परचेस करणार आहे त्याला 4% टॅक्स लागणार आहे. त्याच्यानंतर घ्या परचेस रिटर्न. परचेस केलेला माल जर खराब निघाला तर त्याची एंट्री आपण कुठं करतो, परचेस रिटर्न अकाउंटमध्ये. परचेस रिटर्न म्हणजे काय, डेबिट नोट. गायडन्स करायचा, इथे घ्यायचं परचेस 4%. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे माल परचेस केला तर आपण काय करतो, व्हॅट पेड करतो. व्हॅट पेड अकाउंट. त्याचा अंडरूप काय घ्यायचं, ड्युटीज अँड टॅक्सेस.
वैट, इनपुट वैट, इनपुट 4%, त्याच्यानंतर एचडीएफसी बँक, बँकेत आपलं खातं खोललेलं आहे आपण, 100 रुपये बँक अकाउंट, अमोटल्याचे 5 लाख, आता आपण ट्रान्झॅक्शन बघू, एस्केप करा. तत्पूर्वी आपण इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशन बघतो, पहिले इन्व्हेंटरी क्रिएट करा, इन्व्हेंटरी बाकी राहिली. इन्व्हेंटरीमध्ये सगळ्यात पहिले इन्व्हेंटरी इन्फॉर्मेशनमध्ये जा, स्टॉक ग्रुपमध्ये जा, क्रिएट करा. स्टॉक ग्रुप कोणतं आहे? आपल्याकडे 2 प्रकारचे प्रिंटर मिळतात, एक एचपी प्रिंटर, म्हणजे एचपी कंपनीचं प्रिंटर मिळतं, प्रिंटर मारायचं अंडर ग्रुप प्रायमरी, दुसरं कॅनॉन कंपनीचं प्रिंटर मिळतं. 2 प्रकारचे प्रिंटर आपण परचेस करून विकतो, आलं. त्याच्यामध्ये आता युनिट ऑफ मेजर बनवा, युनिट ऑफ मेजरमध्ये जायचं इंटर, क्रिएट युनिट ऑफ मेजर, येतं नॉस, नॉस म्हणजे नंबर. आता स्टॉक आयटम क्रिएट करा, स्टॉक आयटममध्ये जायचं क्रिएट, सगळ्यात पहिले स्टॉक आयटमचं नाव लिहा. आपल्याकडे कोणतं प्रिंटर मिळतं? एचपी 2250, एचपी 2250 प्रिंटर. कोणत्या कंपनीचं आहे? एचपी प्रिंटर. कशामध्ये मोजतो आपण ते? नॉस. एंटर एंटर मारायचं, वॅट किती लागतं? 4%. दुसरं काय? एचपी 3500 प्रिंटर. अंडर ग्रुप एचपी प्रिंटर. कशामध्ये मोजायचं? नॉस, नॉस म्हणजे नंबर. वॅट रेट लावायचा 4%. त्याच्यानंतर CN86 बँक प्रिंटर, कोणत्या कंपनीचं आहे? कॅनॉन. युनिट ऑफ मेजर नॉस. वॅट रेट 4%. त्यानंतर CN54 प्रिंटर, कॅनॉन प्रिंटर, युनिट ऑफ मेजर नॉस. वॅट 4%. आता ट्रान्झॅक्शन करायचं, ट्रान्झॅक्शनसाठी स्टेप करा, गेटवे ऑफ टॅलीमध्ये जायचं, अकाउंटिंग व्हाउचर, आलं. आता सगळ्यात पहिले एंट्री काय? परचेस ऑर्डर टू प्रिंट पॅलेस फॉर 10 HP 2250 प्रिंटर PO001. सगळ्यात पहिले परचेस ऑर्डरसाठी शॉर्टकट कीच काय? Alt+F4. काय लावायचं? Alt+F4. काय होतं मतलब? परचेस ऑर्डर. आता आपण कोणाला ऑर्डर देतो आहे? प्रिंट पॅलेस. प्रिंट पॅलेसला सिलेक्ट करून एंटर एंटर मारायचं. प्रिंट टेक झालं, प्रिंट पॅलेस आहे, एंटर मारायचं, झालं. एंटर एंटर मारायचं. इथं ऑर्डर नंबर लिहायचा, ऑर्डर नंबर खूप महत्त्वाचा असतो. इथं लिहायचं PO/00001, हे काय? ऑर्डर नंबर. एंटर मारायचं. काय करणार आपण त्याच्याकडून? परचेस. आता काय परचेस करणार आहे? त्या स्टॉक आयटमचं नाव घ्यायचं. काय घ्यायचं आपल्याला? HP 2250 क्वांटिटी. किती क्वांटिटी पाहिजे आपल्याला? 10. एक केवढ्याला आहे? आपल्याला 2500 रुपये मिळतं, आपण 3000 रुपये विकतो. 2500 रुपये परचेस केल्यावर काय लागतो? घाट. पण इथं घाट लावायचं नाही. घाट कधी लावत असतो? परचेस आणि सेलची एंट्री करताना. ही फक्त आपण ऑर्डर दिली, झालं. त्याच्यानंतर रिसिप्ट नोट अगेन्स्ट PO001. आता आपण ज्याला ऑर्डर दिली तो माणूस माल घेऊन आला, म्हणजे आज आपण ऑर्डर दिली, उद्या तो माणूस माल घेऊन आला, आल्यानंतर एंट्री कुठे करायला लागेल? रिसिप्ट नोट. मग रिसिप्ट नोटसाठी शॉर्टकट कीच काय? Alt+F9. काय ओपन होईल? रिसिप्ट नोट. तिथं रिसिप्ट नोट नंबर लिहायचा RN001. एंटर मारायचं. आता आपल्या हातात तो माणूस जी पावती घेऊन आली ती आहे, आपण ती पाहिली. पाहिल्यानंतर आपलं लक्षात आलं ऑर्डर कोणाला दिली ते, आपण प्रिंट पॅलेस एंटर केलं, तिथं ऑर्डर नंबर येईल. ऑर्डर नंबर आला म्हणजे समजून घ्यायचं की ऑर्डर आपणच दिलेली आहे.
म्हणजे ऑर्डरला सिलेक्ट करून एंटर मारायचं, नंतर एंड ऑफ लिस्ट घ्यायचं. आता तुम्ही एंटर एंटर मारलं की ऑटोमॅटिक ते सांगतं की तुम्ही काय ऑर्डर दिली ती म्हणून. आलं म्हणजे ऑटोमॅटिक दाखवतं काय, मग आपल्याला कळतं की आपलीच ऑर्डर आहे. हा आपण HP 2250 प्रिंटर सांगितलं, 10 क्वांटिटी सांगितलं, 2500 रुपयाला की हे आपलं कन्फर्म झालं रिसिप्ट नोटमध्ये. आलं माल आपलाच आहे, ऑर्डर आपली आहे. आता एंट्री कशामध्ये करायची, परचेसमध्ये. परचेससाठी शॉर्टकट कीज काय, F9 बरोबर आहे. आता लिहायचं बिल नंबर 001, पार्टीचं नाव काय, प्रिंट पॅलेस. एंटर मारलं की ऑटोमॅटिक रिसिप्ट नंबर येतो, म्हणजे आपण माल चेक करून घेतला आपलाच आहे म्हणून. आलं ते बघा, ते रिसिप्ट नोट, ऑर्डर नंबर सगळं आलं. आणि आता तुम्हाला माहिती आहे परचेस आणि सेलला काय लागतो, व्हॅट. मग परचेस केलं म्हणजे काय करावं लागणार, आपल्याला व्हॅट पेड करावं लागेल. व्हॅट पेड करायचा येत आहे. याचा अर्थ काय होतो की आपण ऑर्डर देतो, ऑर्डर दिल्यानंतर तो माणूस माल घेऊन येतो, घेऊन आल्यानंतर आपण एंट्री रिसिप्ट नोटमध्ये करतो की आम्ही माल रिसिव्ह केला म्हणून, आणि आपलीच ऑर्डर एक चेक करतो. माल आपलाच असल्यानंतर आपण त्याची एंट्री परचेसमध्ये करतो. झालं, माल परचेस केला, परचेसची एंट्री करताना आपण त्याला व्हॅट लावतो. झालं, पुढचं काय बघा, परचेस ऑर्डर टू अपेक्स प्रिंटर फॉर 5 HP 35 प्रिंटर PO002. आता परत Alt+F4 दाबायचं. Alt+F4 साठी शॉर्टकट कीच काय, Alt+F4 परचेस ऑर्डर. झालं, आता आपण कोणाला ऑर्डर दिलेली आहे, अपेक्स प्रिंटर. आधी का ऑर्डर नंबर लिहा, PO002 लोकल परचेस. आता कशाची ऑर्डर दिली आपण, HP 35 प्रिंटर. कितीची ऑर्डर दिली आपण, 5 प्रिंटरची ऑर्डर दिली. एक केवढा लिहित आपल्याला 35 9000 रुपयाला, आपण ते केवढा लिहितो 10000 रुपयाला. आलं, ही फक्त आपण काय केलेली आहे, ऑर्डर दिलेली आहे. आता आपण ऑर्डर दिली कोणाला, अपेक्स प्रिंटरला. आता अपेक्स प्रिंटर ज्या वेळेस माल घेऊन येईल, मग आपण एंट्री कशामध्ये करायची, रिसिप्ट नोट. रिसिप्ट नोट साठी शॉर्टकट कीच काय, Alt+F9. आलं, रिसिप्ट नोट नंबर लिहायचा RN002. पार्टीचं नाव काय होतं, अपेक्स प्रिंटर. आलं, तेव्हा तिथं ऑर्डर नंबर आला. इथं ऑर्डर नंबर आला याचा अर्थ काय होतो, आपण त्याला ऑर्डर दिली होती, नसेल तर आपण सांगायचं माझा माल नाही. आता काय दिली होती ती ऑटोमॅटिक डिस्प्ले करतं. आलं, चेक करून घ्यायचं एकदा बरोबर आहे का. ओके, आता एंट्री कशामध्ये करायची, परचेस. F9 मध्ये जा, पुढची एंट्री तीच दिलेली बघा, परचेस इनवाईस अगेन्स्ट PO00 RN002. आता काय करायचं, 002 बिल नंबर लिहायचं. पार्टीचं नाव काय होतं, अपेक्स प्रिंटर. ऑटोमॅटिक तिथं काय, रिसिप्ट नोट नंबर. आलं, आता तुम्हाला माहिती आहे परचेसची एंट्री करताना आपण काय करतो, माल परचेस केला की आपण व्हॅट पेड करतो. व्हॅट पेड करायचं. ओके, पुढची एंट्री बघा, पुढची काय दिलेली आहे, आता रिटर्न टू अपेक्स प्रिंटर 1 HP 35 प्रिंटर. आता बघा, आपण माल चेक केला, तर चेक केल्यानंतर लक्षात आलं की 1 HP 35 प्रिंटर खराब, मग आता ते मला वापस करायचे. मग वापस करायचं, ते एंट्री कशा म्हणजे, रिजेक्शन आउट. आता रिजेक्शन आउट साठी शॉर्टकट कीच काय, पहिले ते बघा. रिजेक्शन आउट साठी शॉर्टकट कीच तुम्हाला दिलेली आहे, Alt+F6. काय दिले, Alt+F6. आता दाबा Alt+F6, काय ओपन होईल, रिजेक्शन आउट. रिजेक्शन आउट झाल्यानंतर मी कोणाला माल वापस करतोय, अपेक्स प्रिंटर. काय वापस करतोय, HP 35 20. इथं नंबर द्यायचा, न्यू नंबर, आणि त्याला नंबर द्यायचा रिजेक्शन आउट 001. काय वापस करतो मी, 1. आता 1 9000 रुपयाला आहे, पण त्याचा टॅक्स द्यावा लागेल. मग 10000 ला 400 होतो, 1040 रुपये कट करा, म्हणजे टोटल अमाऊंट किती होईल, 9360 रुपये विथ टॅक्स. आलं लक्षात, म्हणजे आपण एक प्रिंटर वापस दिलं तर आपण त्याला 9360 रुपये कमी करायला लावणार आहे विथ टॅक्स. झालं, त्याच्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे, माल तुम्ही वापस केला,
मग त्याच्यासोबत तुम्ही त्याला काय पाठवू शकता, डेबिट नोट. तर परचेस रिटर्न साठी काय, डेबिट नोट. याचा अर्थ काय होतो, ज्यावेळेस कंपनी माल परचेस करते, परचेस केल्यानंतर जर त्याच्यातलं काही माल खराब निघला तर सगळ्यात पहिले त्याची एंट्री रिजेक्शन आउट मध्ये करावं लागते की कंपनीच्या बाहेर माल जाणार आहे. आणि त्या मालासोबत काय पाठवावं लागतं, डेबिट नोट, की तुमचं अकाउंट डेबिट करून घ्या तेवढ्या पैशाने, आमचा अकाउंट क्रेडिट करा कारण आपण त्याच्या उधारीवर माल परचेस केलेला आहे. आता डेबिट नोट साठी शॉर्टकट कीच काय, कंट्रोल प्लस एफ नाही, काय ओपन झालं, डेबिट नोट. आता तिथे डेबिट नोट नंबर दिलेला आहे DN001, एंटर करायचं. आपण काय करतोय, परचेस रिटर्न, रिजेक्ट झालेला माल परचेस रिटर्न करतोय. आता आपण कोणाला वापस करतोय, ते दिलेलं आहे अपेक्स प्रिंटर. कोणाला वापस करतोय, अपेक्स प्रिंटर. एंटर मारलं की तुम्हाला दिसतं की अपेक्स प्रिंटर कोण आपला 46,800 माल, म्हणजे 46,800 त्याच्या आपल्याकडे बाकी आहे. त्याच्यापैकी तुम्ही किती रुपये, किती रुपयाचा माल वापस करताय, त्याला 9,360 रुपयाचा, म्हणजे एक प्रिंटर वापस करताय. आता काय होईल, अपेक्स प्रिंटरचा अकाउंट 9,360 रुपयाने डेबिट होईल, म्हणजे 46,800 मधून 9,360 रुपये कमी होतील. आणि आता हे जे उरलेले 37,440 ते पैसे आपल्याला त्यांना पेड करावे लागतील. आता अपेक्स प्रिंटरचा अकाउंट काय आलं, डेबिट, तेव्हा आपलं परचेस रिटर्न अकाउंट काय होतं, क्रेडिट. कशाने, HP 3520 प्रिंटर. आता परत बघा, आपण रिजेक्शन आउटची एंट्री केलेली होती, म्हणजे याच्यावर कळलं की आपण माल वापस केला आहे. म्हणून रिजेक्शन आउटचा अर्थ काय होतो, की आपण माल वापस केला. आता बघा इथं बिलानुसार त्यांनी अगेन 002 नुसार 9,360 रुपये त्याचं अकाउंट काय करून घेतलं, डेबिट. आणि परचेस रिटर्ननुसार आपलं अकाउंट काय झालं, क्रेडिट. ओके, पुढची एंट्री बघा, परचेस ऑर्डर टू सॉफ्ट प्रिंट सर्व्हिसेस, 2CN8692 प्रिंटर अँड 2CN5410 प्रिंटर. आता आपण ऑर्डर दिली, ऑर्डरसाठी शॉर्टकट कीच काय, परचेस ऑर्डरसाठी Alt+F4. आता आपण ऑर्डर कोणाला देतोय, सॉफ्ट प्रिंट सर्व्हिसेस. कोणाला देतोय, सॉफ्ट प्रिंट सर्व्हिसेस, त्याला आपण परचेस ऑर्डर दिली. आता ऑर्डर नंबर काय, PO003. काय करतो आपण त्याच्यामधून, परचेस काय घ्यायचं आपल्याला, CN8692 हे प्रिंटर किती घ्यायचे, 2. आता एक आपल्याला काय ऑर्डर देतं, 8692 14,000 रुपयाला, आणि आपण विकतो ते 17,000 रुपयाला. दुसरं कोणतं आहे, CN5410 किती घ्यायचे, 2. एक केवढं लिहिलं आपल्याला, 7,000 रुपयाला, आपण विकतो 10,000 रुपयाला. आता एका दिलेली आपण ऑर्डर, ठीक आहे. आज आपल्याकडून तो ऑर्डर घेऊन गेला, जावा त्याच्याकडे माल अवेलेबल आहे, तावा तो माल घेऊन ये. घेऊन आला त्याची एंट्री कुठं करावं लागेल, रिसिप्ट नोट. मग रिसिप्ट नोट साठी शॉर्टकट कीच काय, Alt+F9, महिलाचं RN003, पार्टीचं नाव काय होतं, सॉफ्ट प्रिंट सर्व्हिसेस. बिलावर दिसतं आपल्याला, आठवायची गरज नाही. इथं बघायचं आपली ऑर्डर आहे का, आपली ऑर्डर असून ऑर्डर नंबर सिलेक्ट करायचा, एंड ऑफ लिस्ट करायचं. ऑटोमॅटिक काय ऑर्डर होती ते ऑटोमॅटिक दाखवून, तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. आलं, वॅट लावायचा नाही. हे झालं, माल चेक करून घेतला आपण, माल जर बरोबर असेल तर मग एंट्री कशामध्ये करायची, F9 परचेस मध्ये. आलं, बिल नंबर 003, पार्टीचं नाव सॉफ्ट प्रिंट सर्व्हिसेस, रिसिप्ट नोट नंबर सिलेक्ट करायचा. आलं बघा, सगळं दाखवलं. याला घाट नाही लावला होता आपण, बघा नाही लावलं, सांगतं की तुम्ही घाट पेड नाही केला म्हणून. आलं, आता ज्यांच्या ज्यांच्याकडून तुम्ही माल परचेस केला त्या सगळ्यांना काय करायचं, पेमेंट करायचं. म्हणजे F5 मध्ये जा, सगळ्यात पहिले आपण बरोबर माल घेतला होता, एक नंबरची प्रिंट पॅलेस, प्रिंट पॅलेस रेड करा, किती रुपये द्यायचे त्याचे, 26,000 देऊन टाका. त्याचा अकाउंट काय झालं, 26,000 रुपयानं डेबिट. आता तिथं चेक नंबर वगैरे काही दिलेलं नाही, पण आपण बँकेत पैसे टाकलेले, बँकेत पेमेंट करा, आता चेक नंबर येणार नाही, तर आपण काही मेन्शनच नाही केलेलं, फक्त पेमेंट करा सांगितलं. दुसरं कोणाकडून माल परचेस केलं तर आपण प्रिंट पॅलेस, नंतर अपेक्स प्रिंटर, मग अपेक्स प्रिंटरचे पैसे द्यायचे.
किती आहे 37,460 देऊन टाका, म्हणजे आपण काय केलं, ज्या ज्या लोकांकडून आपण माल परचेस केलं त्या सगळ्या सप्लायरचा आपण चेकद्वारे पेमेंट करतोय. तिसरं सॉफ्टवेअर सर्व्हिसेस 43,680. ओके, इथं आपलं परचेस ऑर्डर संपलं.